नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक 15 सप्टेंबर करता 12 राशींचं राशीफळ काय असणार त्यासंदर्भातली चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आजच्या दिवसाचे जे शुभ काळ ज्याला आपण विजय मुहूर्त म्हणतो तो आहे दुपारी 12:22 ते 12:47 आणि अशुभ काळ ज्याला आपण राहू काळ सुद्धा म्हणतो तो आहे संध्याकाळी 4:30 ते संध्याकाळी 6:00. आजच्या दिवशी जे चंद्र आहे, चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र बुधाबरोबर प्रतियोगसुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती समोर ठेवून 12 राशींचं राशीफळ काय असणार आहे त्यासंदर्भातली चर्चा आता आपण सुरू करू. तर सर्वात पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या वेयसणात चंद्राचं भ्रमण आहे आणि तुमच्याच राशीच्या 6व्या सणात असणारा बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तर आजचा जो दिवस आहे हा थोडासा विचारांखाली असेल, थोडासा स्ट्रेसखाली असेल. छोट्या मोठ्या गोष्टींचं टेन्शन किंवा स्ट्रेस तुम्ही फील करा. तुमच्या राशीबद्दल सांगायचं झालं तर तुमची रास ही थोडीशी कार्यप्रवीण रास आहे. आधी कृती मग विचार असा करणारे आहे. तर त्याच्यामुळे याआधी काही गोष्टी तुमच्या हातातून अनवधानाने घडल्या असेल आणि त्या थोड्याशा वेगळ्या प्रकारे झाल्या असेल त्याचं थोडंसं स्ट्रेस किंवा टेन्शन तुम्हाला येऊ शकेल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणंसुद्धा गरजेचं आहे. आजचा संपूर्ण दिवस हा अशाच प्रकारच्या छोट्या मोठ्या स्ट्रेसने तुम्हाला त्याचं प्रेशर वगैरे थोडंसं जाणवेल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभसणा चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीच्या 5व्या सणात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजचा दिवस तसं पाहिलं तर तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. बुध हा सुद्धा तुमच्या 5व्या सणात आलेला आहे. त्याचप्रमाणे आर्थिक संदर्भात जी काही येणी होती ती तुमची आजच्या दिवसात येतील. तसंच तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून काहीतरी मतभेद वगैरे होण्याची शक्यता आहे. हे अर्थातच छोटे मोठे असतील तर त्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. आर्थिक जे तुमची येणी असतील ते आजच्या दिवशी तुम्हाला नक्की मिळतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीच्या 4थ सणात असणारा बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तर तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी छोट्या मोठ्या बाबतीमध्ये थोडेसे मतभेद वगैरे किंवा मतवैचित्र वगैरे दिसू नये त्याकडे थोडंसं लक्ष द्या. तुम्ही एकाच वेळा बऱ्याच योजनांवरती काम करता आणि त्याचाच परिणाम कधीकधी आपलं लक्ष थोडंसं विभागलं जातं आणि नेमकं लक्ष जात नाही. त्यामुळे काही काय चुका होतात. अशाच प्रकारचे काही ज्या चुका असतील या थोडंसं डोकंवर करू शकतील. आजचा जो थोडासा जो विचार असेल हे तुमचं जे काय करिअर असेल त्याच्या संदर्भामध्ये जास्त दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 9व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीच्या 3व्या सणात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तर आजचा दिवस तुमच्यासाठी तसं पाहिलं तर खूपच चांगला आहे. आत्मविश्वास तुमचा चांगला दिसून येईल. त्याचप्रमाणे प्रवासयोगसुद्धा होतील. आजच्या दिवशी कागदोपत्री व्यवहारावरती काही चर्चा करायची असेल किंवा त्याच्यावरती महत्त्वाचा निर्णय घ्यायची असेल तर आजच्या दिवशी काही निर्णय घेऊ नका. 1-2 दिवसानंतर तसा निर्णय घेतला तर बरं पडेल. कारण आजच्या दिवशी तुमची बुद्धी स्थिर नसेल. नेमका विचार काय करावा, निर्णय कोणता घ्यावा याबद्दल तुमच्या मनात थोडंसं द्वंद्व असेल तर आजचा एक दिवस थांबा. 1-2 दिवसानंतर त्या संदर्भात नक्की विचार करा. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीचा असणारा 2व्या सणात असणारा बुधावर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडासा स्ट्रेसवाला राहणार आहे. खास करून पैशाच्या संदर्भातले काही गोष्टी होतील त्याचे चुकीचे व्यवहार तुमच्याकडून गेल्यामुळे काही वेळा तुमची जी गणित असतील ते थोडीशी चुकलेली असतील. अर्थात हे याच्यामुळे काही फार मोठ्या गोष्टी घडणार नाहीत पण याचा संदर्भ थोडं चालू येईल. आणि तुमच्या राशीमध्ये मना वेगळ्या काही गोष्टी झाल्या तर थोडी चिडचिड जास्त दिसते. ती आजच्या दिवशी थोडी दिसून येईल. आपल्या भावनेवर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या बुधावर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. गेल्या कित्येक दिवसापासून, साधारण 15-20 दिवसापासून एक वेगळ्याच प्रकारची अस्थिरता किंवा अस्वस्थता तुमच्या राशीमध्ये दिसून येत आहे. तुम्ही ज्याप्रमाणे अपेक्षा करता त्याप्रमाणे गोष्टी होत नाहीत. त्याचा प्रत्यंत थोडाफार आजच्या दिवशी दिसून येईल. पण मित्रांनो, आजच्या नंतरचे जे दिवस आहेत तुमच्यासाठी नक्कीच चांगले आहेत. कारण हळूहळू ग्रहांची स्थित्यंतरं ही तुमच्या राशीमध्ये होत आहे. त्याच्यामुळे आत्मविश्वास जो तुम्ही थोडासा गेल्या 10-15-1 दिवसामध्ये थोडासा डळमळला होता तो नक्की परत येईल. काळजी करू नका. आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रेस टेन्शन घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आणि वेयसणात असणारा बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भात काही वेगळे संकेत किंवा सिग्नल वगैरे मिळू शकतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचं सुद्धा काही स्ट्रेस छोटं मोठं तुमच्या डोक्यामध्ये झालं, खास करून कागदोपत्री व्यवहाराबद्दल ते थोडंसं असेल तर तिकडे थोडंसं लक्ष द्या. अर्थात आजच्या दिवशी हा भाग राहील. आजच्या दिवसानंतर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मार्गी लागतील. काळजी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे आणि तुमच्याच राशीच्या भाग्यसणात तुमच्या राशीच्या लाभसणात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटशी डील करत असाल किंवा अशा कोणत्या व्यवसायाशी जिथे रिस्क जास्त महत्त्वाची असेल
तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे कोणते निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर आजचा दिवस हा तुम्हाला तसा चांगलाच आणि शुभ असाच जाणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या चौथ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीच्या दहाव्या सणात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तर आजचा जो दिवस आहे थोडासा तुम्ही आराम करण्याचा तुमचा मानस असेल, कारण गेल्या साधारण 3-4 दिवसात थोडी धावपळ वगैरे झाली असेल, थोडंसं शांत राहू, आराम करू अशा प्रकारचा काही मनामध्ये इच्छा असेल, परंतु तुम्हाला आराम मिळताना थोडंसं कठीण आहे. मनामध्ये बऱ्याच प्रमाणात विचार येतील, थोडेसे घरच्या व्यक्तींबद्दल पण असेल, घरच्या ज्या व्यक्ती असेल त्यासुद्धा तुमच्यासमोर काही गोष्टी ठेवतील किंवा म्हणजे काही मागण्या ठेवतील आणि त्या काय तुमच्याकडून पुऱ्या होणार नसतील आणि त्या संदर्भात काही चर्चा किंवा वादविवाद वगैरे होऊ शकतील. त्यामुळे आराम तसा तुम्हाला मिळणं थोडंसं कठीण आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीच्या भाग्यस्थानात आलेल्या बुधावर हा चंद्र प्रतियोग करणार. आजचा दिवस आहे हा तुमचा बऱ्याच प्रमाणात कामामध्ये असाल, तुम्ही विचार मग्न असाल, कामामध्ये मग्न असाल, पूर्णपणे फोकस कराल, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे जास्त काही लक्ष नसेल आणि काहीतरी वेगळ्या मोठ्या योजनेवरतीसुद्धा तुम्ही विचार कराल आणि त्या योजना हळूहळू मार्गीसुद्धा लागण्याचे तुम्हाला चिन्ह दिसून येतील. त्यामुळे संपूर्ण दिवस हा विचारमग्नतेकडेच असेल, वेगळं काय करण्याकडे तुमचा कल नसेल किंवा तसं तुमचं लक्षही नसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या द्वितीय सणाचा चंद्राचं भ्रमण तुमच्याच राशीच्या 8-व्या सणात असणाऱ्या बुधावर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे तर तसा पाहिला तर तुमचे जे फॅमिली मेंबर्स असेल, तुमच्या कुटुंबातले जे मेंबर्स असतील त्यांच्यावर थोडे पैसे वगैरे खर्च करू शकाल, त्यांच्या ज्या काही गरजा असेल त्या पूर्ण करू शकतील, परंतु आर्थिक स्तरावरून काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टींवरून वादविवाद वगैरेसुद्धा होऊ शकतील. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, भावनेनंतर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तसं मोठ्या प्रमाणात पाहायचं झालं तर दिवस तुमच्यासाठी चांगला आणि शुभफलदायी असाच होणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीच्या 7-व्या सणात असणाऱ्या बुधावर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचा विवाह झालेला असेल तर तुमचे जे वैवाहिक साथीदार असेल यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टींमुळे काहीतरी मतभेद मतवैचित्र होऊ शकेल, लक्ष द्या, कारण ह्या गोष्टी थोड्याशा महत्त्वाच्या आहेत. गेल्या कित्येक दिवसापासून गोष्टी तुम्ही जशा विचार करता त्याप्रमाणे होत नाही. आजचा दिवस सुद्धा त्याला थोडासा वेगळा असा नाही आहे. थोडंसं तुमचे जे वैवाहिक साथीदार असतील त्याच्यावर थोडंसं जमवून घेण्याचा प्रयत्न करा, कारण तुमचे जे मूड स्विंग आहेत ते पटापट होत असतात, तर तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 15 सप्टेंबर करता 12 राशींचं राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा कशाप्रकारे अनुभव घेतला या संदर्भात खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा ते लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकनसुद्धा दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलकडून नवीन नवीन व्हिडिओ नेहमीच येत असतात, त्याचं लेटेस्ट नोटिफिकेशन आपल्याला लगेचच्या लगेच मिळून जाईल. धन्यवाद.